हाय फ्रेंड्स, स्वाती ब्लॉग मध्ये मी स्वाती भोजबळ तुमचं स्वागत करते। आज बघा आपल्या दारामध्ये आलेला आहे धनगर बाबा आणि वरच्या वरच्या पार खाली करा। झाडं जी आहेत लिंबाची झाडं ती खूपच उंच गेली होती तर त्यांना वरून आपण थोडं थोडं छाटणार आहोत आणि छाटून बघा ते बकऱ्या शेळ्या आहेत ते सगळं पाला खाऊन घेणार आहेत। तर त्या धनगर बाबाला सांगितलं आहे ढाळायला, तर बघा तो किती वर चढलाय आणि तो वरच्या फांद्या पूर्ण आपल्याला काढून देणार आहे। जास्त उंच गेलेत ना, जास्त उंच गेलाय पडन का त्याच्यावर तेवढे फांदे पडले। हे समोरचं लिंबाचं झाड मागेच एकदा ढाळलं होतं ते बघा कसं आता गोलाकार मस्त असं डेरेदार झालेले। तशाच पद्धतीने ही झाडंही आपण करणार आहे आणि यांना जेव्हा पानं फुटतील तेव्हा ही झाडंही दिसतील। हां मस्त झाले हे। किती शेळ्या आहे या? शंभर शेळ्या आहे या? दिसत वाटत नाही एवढ्या। शंभर का? आणि त्याला हे किती आहे? एकच आहे का बोकड? हे किती वर्षाचं आहे? दीड वर्ष झालं। हो दिसतोय तो ना। धनगर लोकांचं जीवन कसं असतं ना, आपल्या शेळ्यांच्या मेंढ्यांच्या त्यांच्या पोटासाठी इकडे तिकडे वनवन फिरावं लागतं आणि कुठलाही सण साजरा करायचा म्हटला की तो जिथे त्यांचं राहण्याचं ठिकाण असेल तिथेच सण साजरे केले करायचे। बाहेर चुलीवर कोणत्या जातीच्या शेळ्या आकाशाच्या खाली स्वयंपाक बनवायचा, आकाशाच्याच खाली बसून खायचा आणि शेळ्या मेंढ्यांची राखण करत असले सगळे आपले सण साजरे करायचे। तर आता आपली दिवाळी आलेलीच आहे आणि तर आता ते दिवाळी इथंच साजरी करणार आहेत। तुम्ही नावरायचे का? नावरायला आता कुठं आहे मग? आता शेळ्या कुठं उतरलेले येत आहे का? हा 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 आज काय चरले नव्हते काय शेळे? एवढे उशिरा खाल्ले शेळ्यांनी, एवढा उशिरा एवढा पाला खाल्ला मग? हा खातात का? सकाळचं खात नाही का?
नाही ते नाही डाळायचं, ते डाळून घेतलेलं, डाळलेला होता। बघा या बकऱ्या शेळ्या किती आवडीने लिंबाचा पाला खात आहेत, एवढा कोडू पाला, पण एकीचं सुद्धा तोंड वरती नाही। बघा आपल्याला तर एक पान खाल्लं तरी कोडू लागेल। हे भोकडे बघा ह्यांच्या कळपातलं, एक भोकडे 100 मेंढ्या आणि हा एक भोकडा आहे फक्त। अगदी थोड्याच वेळात या मेंढ्यांनी पूर्ण फांद्या सगळ्या पाला खाऊन मोकळ्या केल्या। बघा शेळ्यांनी सगळ्या फांद्या मोकळ्या करत आणल्यात, सगळा पाला खाल्लाय। तर बकऱ्या शेळ्या चरत आहेत माग, तोपर्यंत आपण ज्यांचे शेळे आहेत ना त्यांना भेटू। नमस्कार, काय नाव तुमचं? आणि तुमचं? होय। किती शेळे आहेत तुमच्या? 100 आहे का? आणि गाव कोणतं तुमचं? करजावणे। आता इकडे आलेले किती दिवस झाले? होय। आता दिवाळी होय, राहणारच का दिवाळी? आता गावाला जाणारच नाही का तुम्ही? जाणार तू पण? आता दिवाळीचे पदार्थ झाले का तुमचे बनवून? अजून बनवले नाही का दिवाळी? होय। गावाची आठवण येते का तुम्हाला? बोकडला काय झालं? 100 शाळेत। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा। सबस्क्राईब करण्यासाठी कुठलेही पैसे लागत नाही, त्यामुळे सबस्क्राईब नक्की करा। पुन्हा भेटूया दुसऱ्या अशाच मस्त अशा व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय। बाय बाय।